बातमी अमित शहाच्या मुंबई दौऱ्याची केंद्रीय मंत्री भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे। अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे याचे वेगवेगळे अर्थ आणि कयास बांधले जात आहेत। गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपाची अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि ही बैठक मुंबई महापालिका ताब्यात घेण्याच्या संदर्भामध्ये रणनीती जी ठरवली जाईल त्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरवली जाऊ शकते। अमित शहा मुंबईतल्या बड्या नेत्यांची आणि मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेवरती ताबा कसा मिळवायचा आणि मुंबई महापालिका आपल्या ताब्यात कशी घ्यायची या संदर्भात अत्यंत मोठी रणनीती ठरवली जाणार आहे। अर्थात भाजपानं मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे आणि शिंदे गट त्यांच्या सोबतीला आहे, पण शिंदे गटाच्या बाजूने मुंबई महापालिका आता नाही आहे, कारण मुंबईतल्या तमाम नगरसेवकांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचं निश्चित केलं आहे। पण ही परिस्थिती कधीही बदलू शकते। शिंदे गट मुंबईतल्या माजी नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आता फक्त त्यांच्या बाजूने शीतल म्हात्रे याच नगरसेविका सोबतीला आहे। अमित शहा भाजपाला भाजपाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मुंबईत मार्गदर्शन करतील, पण त्यापूर्वी लालबागच्या राजांचं दर्शन घेतील। लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळी ते दर्शन घेतील त्यावेळी ते नेमकं साकडं काय घालतात हेही तितकंच महत्वाचं आहे। अर्थात ते प्रत्येकाच्या मनात असतं, पण राजकीय गणित महाराष्ट्रातली बदलल्यानंतर मुंबई महापालिकेवर आता भाजपचं लक्ष लागलंय आणि या दृष्टिकोनातून अमित शहांची बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते। प्रशांत गोडसे लालबागच्या राजाच्या परिसरात उपस्थित आहेत। प्रशांत, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा कधी येतील आणि याला जोडून भाजपची बैठक, मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या सतत दौऱ्यामध्ये सोबत असतील, काय आपलं विश्लेषण असेल? प्रशांत म्हणून सर आपण जर पाहिलं खरं तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती आहे, सह्याद्री अतिथीगृहावरती ते तिथं वास्तव्य आहे आणि आणखी काही वेळामध्ये त्या सह्याद्री अतिथीगृहावर लालबागच्या दर्शनासाठी ते निघतील अशी माहिती समजते। आणखी काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झाली आहे। त्यासोबत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहे आणि अगदी काही वेळामध्ये अशी देखील माहिती समोर येत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहे। काही वेळापूर्वी अशी माहिती समोर येते की मुख्यमंत्री हे या दौऱ्यात नसणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी, मात्र अशी देखील आता माहिती समोर येते की ते देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहे आणि त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे जे सार्वजनिक गणेश मंदिर आहे बांद्रा येथील या ठिकाणी ते दर्शनासाठी जाणार आहे। आणि आपण जर बघितलं मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देणं सुद्धा तितकंच महत्वाचं मानलं जातं, कारण यापूर्वीही शेलार हे मुंबईचे अध्यक्ष होते भाजपाचे आणि त्यांच्याच काळात 5 वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक लढवली गेली होती। अर्थात चेहरा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचा होता, म्हणजे फडणवीसांचा होता आणि आताही फडणवीस त्यांचे नेते आहेत, पण आशिष शेलारांच्या हातामध्ये मुंबई भाजपची कमान आहे आणि महापालिकेची सूत्र सुद्धा बऱ्यापैकी त्यांच्या हातात असेल। या दृष्टिकोनातून अमित शहा तिथे वांद्र्याला त्यांच्या गणपती मंडळाला गणेश मंडळाला भेट देऊन आशिष शेलार यांना बळ देण्याचा प्रयत्न करतायत का? सर निश्चितच मुंबई महापालिका आता येऊ घातलेली आहे आणि त्याच अनुषंगाने भाजपाचा भाजप मुंबई मिशन हे हाती घेतलेले आहे आणि वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटर्जी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने आखली आहे असं म्हणता येईल। कारण की साधारणतः आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेश मंडळात दर्शन झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री हे बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि त्यानंतर अशी देखील माहिती मिळते की एक महत्वपूर्ण कोर कमिटीची बैठक ही सागर बंगल्यावरती होणार आहे। त्यामध्ये भाजपचे नेते असणारे, खासदार असणारे, आमदार असणारे आणि महत्वाचे पदाधिकारी देखील या बैठकीला असणार आहे। मुंबई महापालिकेच्या संदर्भात ही रणनीती आखली जाणार आहे आणि त्यानंतर मेघदूत
हे शास्त्रीज निवासस्थानी या ठिकाणी भाजपचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक बैठक करणार आहे. मुंबई महापालिके संदर्भात जाणून घेणार आहे कशा पद्धतीने. धन्यवाद 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 प्रशांत गोडसे आमचे प्रतिनिधी हे आमच्यासोबत जोडले गेले होते अमित शहाच्या दौऱ्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी. एक ताजी माहिती आपल्यापर्यंत आली की मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची जी बैठक झाली वर्षा निवासस्थानी अमित शहा यांनी वर्षा निवासस्थानी अमित शहा येणारच होते पण त्यापूर्वी सह्याद्री इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते कारण ज्या ज्या वेळेला एकनाथ शिंदे महत्वाची भाषण करायला उभे ठाकले त्या त्या वेळेला अमित शहांचा उल्लेख त्यांनी विधानसभेतही केला आणि विधानसभेच्या बाहेरच्या महत्वाच्या भाषणांमध्ये केला. सरकार स्थापन होण्याच्या सर्वच घडामोडीमध्ये आणि सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शहा यांचे आभार एकनाथ शिंदे यांनी मानले. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात नवी दिल्लीमध्ये सुद्धा सत्ता स्थापनेच्या निमित्तानं अनेक बैठका झाल्या आणि या बैठकांनंतर सुद्धा अमित शहांचे आभार मानायला एकनाथ शिंदे कधीही विसरत नाही. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं एक वैयक्तिक नातं हे तयार झालेलं आहे. त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा हे रवाना झालेले. लालबागच्या राजाच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी एक प्रशांत गोडसे यांनी आढावा घेतलाय तो पाहूया. अर्थातच रवाना झालेले आहेत अमित शहा आणि या दर्शनाच्या वेळेला अनेक भाजपाचे बडे नेते हे उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावाल्यातून काल संध्याकाळी साधारण 10:00 सुमारास ते मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले होते. आज सकाळी साधारणतः 10:30 to 11:00 सुमारास मुंबईमधील परळ भागातील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहे. आपण बघितलं असेल भाजपची कोर कमिटीची बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये महत्वाचे भाजपचे नेते त्यामध्ये आमदार खासदार हे उपस्थित असणार आहे. ही महत्वपूर्ण बैठक खूप महत्वाची असणार आहे कारण मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर जी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यानंतर साधारणतः 2:30 सुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि त्यानंतर एक पोवईमधील एका शाळेच्या कार्यक्रमामध्ये ते साधारणतः 3:15 नंतर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर 5:00 दिल्लीकडे रवाना होणार आहे. अशा पद्धतीने बाप्पाच्या दर्शनासाठी गेले अनेक वर्षापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या दर्शनासाठी मुंबई काय करायचं त्यावेळी मुंबई दर्शन भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी एक नवं संजीवनी निर्माण करणार आहे कारण की मुंबई महापालिकेचे भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काय कारण म्हणतो हे फार खूप महत्वाचं असणार आहे. प्रशांत गोडसे जय महाराष्ट्र मुंबई.